नमस्कार, सहारा प्रणाम। समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। मंडळी, दररोज रविवारी आपण वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना भेटतो। आजही आपल्याकडे एक अशी सेलिब्रिटी आहे, तिनं स्वतःच्या नावानं स्वतःचं एक स्थान इंडस्ट्रीमध्ये निर्माण केलेलं आहे। मी स्वागत करतोय फिल्म इंडस्ट्रीमधले राज ठाकरे, घाबरू नका, रिल लाईफमधले राज ठाकरे आज आपल्याला भेटायला आलेले आहेत, अर्थात राजेश श्रंगारपुरे। मराठी माणूस हा बुद्धिबळामधला सोंगट्यासारखा असतो, कोणी हत्तीसारखा सरळ मार्गी चालतो, तर कोणी उंटासारखा तिरपा, तर कोणी घोड्यासारखा धावतो, पण अडीच घरा जाऊन थांबतो, तर कोणी प्याद्यासारखा एक एक पाऊल टाकतो पुढे, ते सुद्धा घाबरत घाबरत। पण मला या पटावरचा वजीर व्हायचंय। खूप खूप मनापासून स्वागत द्या समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये। नमस्कार प्रशांतजी, सारा समयच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार। आता जशी मी ओळख करून दिली, किती त्रास होतो किंवा किती फायदा होतो या गोष्टीचा, म्हणजे राज ठाकरे हे बिरुद लागलेला आहे तुझ्या पाठीमागे झेंड्यापासून, असं काही आहे? नाही, अजिबात नाही। म्हणजे मला आवडतही, म्हणजे असं लोक जेव्हा आयडेंटिफाय करतात एका पर्टिक्युलर कॅरेक्टरला, जसं प्रत्येक मला वाटतं ऍक्टर्सच्या मागे कुठल्या तरी एक कॅरेक्टरचं वले नेहमी चिकटलेलं असतं, आणि माझं जर नाव अशा मोठ्या राजकीय नेत्याशी हे निगडीत असेल, रिलेट होत असेल, तर नक्कीच चांगली गोष्ट आहे की मी त्या नेत्याशी साधर्म्य असणारे, म्हणजे तो रोल तसा केला आणि लोकांना आवडला। नक्कीच नक्कीच नक्कीच। त्यामुळे आता ही जी काही तुझी इमेज आहे ती थोडीशी मागे पडेल की काय, अशा पद्धतीनं तू लोकांसमोर येतो आहेस, स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटामध्ये, सांग ना त्या चित्रपटाविषयी आणि एकूण तुझ्या भूमिकेविषयी। तरुण तडफदार मुलगा आहे, मर्द मराठा थोडक्यात आपण त्याला एका शब्दात जर म्हणायचं झालं तर, आता हा मर्द मराठा चाळीत राहणारा मुंबईतल्या एका सर्वसाधारण चाळीमधला मुलगा आहे। गरजाही त्याच्या पूर्ण झालेल्या नाहीये, आई असते त्याच्याबरोबर आणि त्याचे मामा राहतात, पण हा साधारण मुलगा असाधारणरित्या कसा तो त्याची वाटचाल करतो आणि एका टप्प्याला जाऊन पोहोचतो जिकडे सगळेजण असे अवाक होतात, कारण राम पठारे स्वतःवर विश्वास ठेवणारा, स्वतःच्या हिमतीवरती विश्वास ठेवणारा, आणि मी असं म्हणेन की त्याची आई, तो इतका म्हणजे वयाने मोठा झालेला असताना देखील, म्हणजे त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असताना देखील तो आईच्या पाया पडतो, हे जे संस्कार आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहेत ते तो म्हणजे 100% पाळतो। किंवा त्याचे सद्गुरू आहेत त्याच्या चित्रपटामध्ये, जे अरुण नलावडेने रोल केला, आईचा अरुणीला वाटेली केला, तर त्यांचं तो मार्गदर्शन घेत असतो, त्यांचे आशीर्वाद मिळत असतात। आता गुरुवलय आहे म्हटल्यावरती कुठल्याच व्यक्तीला घाबरण्याचं कारण नाही, कारण ते श्रद्धेने आपण करत असतो। आणि इन रेट्रोस्पेक्ट, म्हणजे तसं म्हटलं तर माझ्या ऍक्च्युअल लाईफमध्ये सुद्धा माझे आई बाबा आणि मला सद्गुरू लाभलेले आहेत, त्यामुळे मी खूप राम पठारेच्या कॅरेक्टरशी असं मला मिळतो जुळतो, मला हे कॅरेक्टर मिळालं। कोणाला आपलं अस्तित्व निर्माण करायची वेळ आली। हिंदी चित्रपट सृष्टीमधले जे कलाकार आहेत ते त्यांच्या हेल्थविषयी किंवा बॉडीविषयी जेवढे प्रिकॉशन घेतात किंवा ज्या पद्धतीनं ते ट्रीट होतात किंवा पडद्यावर दिसताना आपल्याला ते दिसतं, तेवढं मराठीमध्ये ते आलेलं नाही अजून, आणि तुझ्या निमित्तानं ते आता होणार आहे खरं तर मराठीमध्ये। कशा पद्धतीची मेहनत होती आणि घ्यावी लागली? मेहनत प्रचंड घ्यावी लागते, कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला मेहनतीतला पर्याय नाहीये, आणि इथे जेव्हा ही जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती की तुम्ही मर्द मराठा मर्दाने दिसले पाहिजे, तेव्हा मी ठरवलं की सिक्स पॅक्स कसे करून आणायचे 3 महिन्यामध्ये, आणि व्यसन नसल्यामुळे कसल्याही प्रकारचं, आणि जेवण हे फक्त घरचं घरगुती जेवण, म्हणजे शूटिंगमध्ये असलो तरी मी आपलं घरातलं जेवण जे काही लिमिटेड असतं ते खातो, आणि भरपूर पाणी पिऊ, म्हणजे ज्या गोष्टी लागतात करावेला त्या मी व्यवस्थित पाळतो, आणि तन मन धनानी अगदी व्यायाम केला जो करायला हवा, म्हणजे कधी कधी शूटिंग मधला वेळ नसायचा,
ते कारण होतं की अरे आता रात्री 12 आलोय कुठे आता जिम उद्या जाईन. पण नाही, मी त्या इन्स्ट्रक्टरला फोन करून त्याला टाळ म्हणजे त्याला जिम उघडायला लावायचो. तो यायचा, मग आम्ही रात्री 1:30-2 व्यायाम करायचो 1-1.5 तास आणि मग घरी जायचो. म्हणजे म्हणतात ना की नर करेगा तो नर का नारायण बनेगा. कोणाला आपलं अस्तित्व निर्माण करायची वेळ आली. संगीत हे कुठल्या चित्रपटाचा गाभा असतो असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण मुळात गाणी चित्रपटाची किंवा म्युझिक जे एस्टॅब्लिश करायचं आहे ते गाण्यातून आरामात एस्टॅब्लिश होतं आणि ते कॅची असणं, लोकांना खेचणं फार आवश्यक गोष्ट असते. सिनेमाच्या या सिनेमाच्या संगीताबद्दल काय सांगशील? अगदी म्हटलं तर श्रवणीय गीत आहेत सगळी, एक से एक आहेत आणि त्यांचं प्लेसमेंट इतकं फॅन्टॅस्टिक आहे की कुठेही गाणं असावं म्हणून आहे असं गाणं धरून धरून बसवलं आपलं एक गाणं आणि सरकतच नाही स्टोरी पुढे. इनफॅक्ट मी तर म्हणेन की गाण्यांबरोबर स्टोरी पुढे सरकतीय. ह्यात मी एक आणखीन नमूद करू इच्छितो की ह्याचे डिरेक्टर सुद्धा डान्स डिरेक्टर आमचे विहार घागच, म्हणजे विशाल विहार पैकी विहार, आणि त्या माणसाने इतक्या छान पद्धतीने नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे की ते बघण्यासारखं आहे. ह्याच्यात भक्तिगीत आहे, भारूड आहे, गौरवगीत आहे, एक प्रेम गीत आहे म्हणजे लग्न झाल्यानंतर ज्या हनीमूनला जातो दाम्पत्य, त्याचं एक गाणं आहे. नंतर टायटल ट्रॅकमध्ये मर्द मराठा असं गीत आहे. अशी एकंदर एकूण सगळी मेजवानी जी आहे मराठीतल्या लोक प्रकारांमधली ती प्रेक्षकांना. नंतर आध्यात्मिक जोड सुद्धा आहे या चित्रपटात, ज्याच्यात जसं मी म्हटलं भक्ती गीत आहे आणि भारत गीत आहे. पण आता याच्यामधलं एखादं असं गाणं असेल ना की जे तुलाही वाटतं की हे गाणं प्रेक्षकांच्या ओठी पिक्चर रिलीज झाल्यानंतर निश्चितपणानं असणार, असं एखादं गाणं त्यातलं सांगता येईल? भक्ती गीत आहे, नाम तुझे घेता देवा. नाम तुझे घेता देवा दुःख दूर जाई जाई, नाम तुझे घेता देवा दुःख दूर जाई जाई, दर्शनासी आलो आम्ही विठोबा रुक्माई. वाऊल पडते पुढे मराठी, पाऊल पडते पुढे छोट्याशा ब्रेकसाठी थांबणार आहे आणि ब्रेक नंतर राजेशच्या इतर ज्या काही येणाऱ्या आगामी कॉन्सेप्ट आहेत किंवा आगामी जे काही त्याचे चित्रपट आहेत त्याच्याविषयी बोलणार आहे. पण तुर्तास घेऊया एक छोटीशी विश्रांती. मराठी माणूस हा बुद्धिबळामधला सोंगट्यासारखा असतो, कोणी हत्तीसारखा सरळ मार्गी चालतो तर कोणी उंटासारखा तिरपा, तर कोणी घोड्यासारखा धावतो पण अडीच घरा जाऊन थांबतो, तर कोणी प्याद्यासारखा एक एक पाऊल टाकतो पुढे, ते सुद्धा घाबरत घाबरत.